चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दावा एकोणतीस एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चेला उदाहरण आलं आहे म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहे नगरमध्ये जगताप मारणार बाजी नगर हा विखेचा पारंपरिक मतदारसंघ नाही त्यामुळे त्यांचे सगळे विरोधक एकत्र आले पवारांनी त्यांना ताकद दिली आणि आमदार संग्राम जगताप यांनी विखे पाटलांना तगडे आव्हान दिलेले पाहायला मिळाले मोदी सरकारच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असलेली नाराजी जगतापांच्या मदतीने आलेली दिसली एकंदरीत सर्व गोष्टी लक्षात घेता नगर लोकसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप हेच बाजी मारतील असे दिसत आहे नाशिकमध्ये चौरंगी लढत सामना अवघड तरी हेमंत गोडसेंचाच होणार विजय राष्ट्रवादी काँग्रेसने समीर भुजबळ यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले तर शिवसेनेने खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली सरळ वाटणारा सामना अचानक चौरंगी झाला वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार तर भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली त्यामुळे पवार हे भुजबळांच्या मतावर तर कोकाटे हे गोडसेच्या मतावर डल्ला मारणार असल्याचे बोलले जात आहे म्हणूनच नाशिकमध्ये चौरंगी लढत झाली असून सामन्याचा निकाल सांगणे अवघड असले तरी शिवसेनेचे हेमंत गोडसेच बाजी मारणार हे निश्चित आहे शिर्डीत कांबळेंचाच विजय होणार शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन मास्टर नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली होती खासदार सदाशिव लोखंडे शिवसेना आणि आमदार भाऊसाहेब कांबळे काँग्रेस यांच्यात सामना रंगला माजी खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनीही मतदारसंघात तिसरे आव्हान निर्माण केले वाघचोरेंनी बंडखोरी कांबळेंना फायदेशीर ठरणार की दोघांच्या मतविभाजनात ते बाजी मारणार हे सांगणे कठीण असले तरी राहुल गांधींची झालेली सभा आणि थोरातांनी लावलेला कांबळेंचा विजय निश्चित मानला जात आहे शिर्डी नाशिक नगर यामध्ये तुमचा खासदार कोण हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो हा होता आमचा एक अंदाज तुम्ही तुमचा अंदाज आम्हाला नक्की कळून व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद